मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिक असलेल्या हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ ट्रक आणि लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला रविवारी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. यात 2 जण ठार तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. लग्नाचे वराड घेऊन लक्झरी बस पाचोराकडून सुरतकडे जात असताना त्याच वेळेस भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक नाशिकच्या दिशेने जात होता. शहरानजिकच हॉटेल रेसिडेन्सी पार्क हॉटेलजवळ या दोघांमध्ये वळण रस्त्यावरच अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाली होती. परिणामी 1 ते 1.5 तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळताच सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तर क्रेनची मदत घेऊन दोन्ही वाहने उभी करण्यात आली.